सणासुदीचे दिवस असल्याने एका शेतकऱ्याने आपल्या 5 एकर शेतामध्ये कोवळ्याची पिके घेतली. यात मुबलक कोवळ्यांचे उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले. हेच कोवळे बाजारपेठेमध्ये विकण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलावर अखेर पश्चातापाची वेळ आली आहे. ट्रॅक्टर भर आणलेल्या कोवळ्याला 1000 रुपयाच्या भावात व्यापाऱ्याने मागितल्याने अखेर कोवळे न विकता फेकण्याचा निर्णय यावेळी युवकाने घेतला. सततच्या पावसाने शेतातील कोवळे खराब झाल्याचे यावेळी सुद्धा वेदांत धावडे या युवकाने स्पष्ट केले.